जय श्रीमान नारायण। खालील दिलेले भाष्य आहे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे। अध्याय चौथा, ज्ञान योग, श्लोक 32। एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धि तान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। ओम। गीताचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान योग शिकवत आहेत। परमात्मा म्हणत आहेत, अर्जुना, मी देहापेक्षा वेगळा आहे आणि परमात्मा माझ्यामध्ये आहे। आत्मा प्रत्येक अस्तित्वात आहे आणि परमात्मा प्रत्येक आत्म्यात आहे, ही जाणीव ब्रह्मात्मक भावना म्हणून ओळखली जाते। या समजुतीने केलेली सर्व कर्म यज्ञ होतात। त्या यज्ञांचे विविध प्रकार मी तुला आधीच सांगितलेले आहे। मग हे यज्ञ कधी करावे लागतात? दररोज, ज्याचा अर्थ दैनंदिन कृती आणि अधूनमधून होणाऱ्या कृतींमध्ये ब्रह्मात्मक भावनेचा अंतर्भाव केला पाहिजे, जे तुला कर्माच्या बंधनातून मुक्त करेल। अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला आपल्या सर्व कृतींचे यज्ञ म्हणून रूपांतर करण्यास प्रोत्साहित करत आहेत। श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणीचा आचरण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण परमात्म्याच्या शब्दांची पुनरावृत्ती करूया। एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धि तान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। श्रीमद् भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65-70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिले आहेत। श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात, मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन। श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव, अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगता तसेच मी करीन। म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत। परमात्माला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू। परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही। ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन। अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत। आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया। जय श्रीमान नारायणा। ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन। हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन। हे श्रीमान नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन। हे श्रीमान नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन। हे श्रीमान नारायणा, मला तुमचे शब्द आठवले, मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे। श्रीमान नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो। हे श्रीमान नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात, मी यापुढे शोक करणार नाही। हे श्रीमान नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद्भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे,
आणि आशीर्वाद दिला आहे। मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो। हे श्रीमन्नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस। मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत। हे श्रीमन्नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन। तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन। श्रीमन्नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू। हीच एक महान पूजा आहे। श्रीमन्नारायणा, करिष्ये वचनं तव। श्रीमन्नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन। एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धि तान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। ॐ एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धि तान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे। श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव। सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु। जय श्रीमन्नारायण। जय श्रीमन्नारायण। सर्व भक्तांना विशेष विनंती, आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात। हे साध्य करण्यासाठी दररोज एक मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया। नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा। तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रम PDF प्राप्त होईल। PDF मध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णुनाम आहे। या तीनहीला नारायणास्त्रम म्हणतात। प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते। जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची एक फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या आणि 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात। दररोज असे केल्याने आपल्याला एक उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम जाणून येतो। म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनो ताबडतोब जा आणि तुमचे नारायणास्त्र मिळवा। जय श्रीमन्नारायणा।